So again, welcome everyone. Welcome to Sadhava classes. I'm going to start new session or new lesson known as the 12 months. The 12 months, very interesting lesson hai and thoda sa lengthy hai. So pay attention and we are going to see the lesson. Chalo. So what happened the 12 months? Once upon a time in a faraway country, there lived a mother who had two daughters. Okay, one was her own and the other was her stepdaughter. एका घरामध्ये एक आई होती, त्या आईला दोन मुली होत्या. एक होती तिची स्वतःची मुलगी आणि दुसरी होती तिची स्टेप डॉटर, म्हणजे सावत्र मुलगी. एक उसकी खुद की लड़की थी और दुसरी जो बच्ची थी तो वो उसकी कोण थी, सौतेली, त्याला स्टेप डॉटर म्हणतो आपण, ठीक आहे. देन शी वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ हर ओन डॉटर बट शी हेटेड हर स्टेप डॉटर. तर तिला तिची मुलगी आवडायची, परंतु ती जी दुसरी काही मुलगी होती जी तिची सावत्र मुलगी होती ती तिला आवडत नसायची. ती तिला आवडत नसायची, बरोबर. वो प्यारी नहीं थी उसको, वो जो उसकी लड़की थी वही उसको प्यारी थी. द ओनली रीजन वॉज दैट मोरुकला द स्टेप डॉटर वॉज प्रीटियर देन हर ओन डॉटर होलेना. रीजन क्या था, व्हाट वॉज द रीजन, बिकॉज वो जो उसकी सौतेली लड़की थी वो उसके खुद के लड़के से ज्यादा सुंदर थी दिखने में. कैसी थी, ज्यादा सुंदर थी दिखने में. दैट वॉज द ओनली रीजन, हे त्याचं कारण होतं ती जास्त सुंदर दिसायला होती म्हणून. नाउ The gentle-hearted Morukla did not know how beautiful she was, and so she could never make out why her mother was always so cross with her. का बरं क्रॉस मध्ये आहे तिला काहीच माहित नव्हतं, कारण तिला स्वतःला माहित पण नव्हतं की ती एवढी सुंदर आहे. उसको पता नाही था की वो इतने खूबसूरत आहे. ओके, राईट, येस, बोला. माझा आवाज होतोय सगळ्यांना? कॅन यू हिअर मी गाईज? आय होप यू आर एबल टू हिअर मी. आवाज येतोय ना माझ्या सगळ्यांना? Now, so what happened? Morukla had to do all the housework, tidying up the cottage, cooking, washing, spinning, weaving, and sewing. She liked work, and she did it all without a word of complaint, while Holena spent the time adorning herself and lazing about. Even then, Holena and her mother scolded and rated and abused Morukla every day. They envied her so much that one day they decided to throw her out in the freezing cold to get rid of her. तर काय करायचं, देखो, वो सब घर का काम करती थी. जो कोण मोरुकला थी, जो सौतेली लड़की थी, वो सब काम करती घर का. लेकिन फिर भी, और दूसरी जो होलेना थी, दूसरी जो उसकी सगी बेटी थी, ती काही काम करत नसायची, पण तरी सुद्धा ते तिला ओरडायची, चिडायची तिच्यावर. शी और वो अपना काम चुपचाप करती थी. लेकिन एक बार क्या हुआ कि इतना उन्होंने क्या किया, उसको घर से बाहर निकलने की सोच ली. ओके, त्यांनी सांगितलं चला आता बाहेर काढू, आणि त्यावेळेस थंडीचे दिवस होते. कसे दिवस होते, थंडीचे. सो गो मोरुकला अँड गेट सम वॉयलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट, आय वॉन्ट टू वेअर देम अँड टू स्मेल देम, सेड होलेना. बट माय डिअर सिस्टर, इट इज इम्पॉसिबल टू फाइंड वॉयलेट्स इन द स्नो, सेड द पुअर मोरुकला. हाउ डेअर यू टू आर्ग्यू वेन आय नो, आय टेल यू टू डू समथिंग, ऑफ यू टू गो ऍट वन्स. इफ यू डोंट ब्रिंग मी वॉयलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट, I'll kill you, said Holena threateningly. Okay, said Holena threateningly. तर ती म्हणाली जा आणि माझ्यासाठी काय घेऊन ये, वॉयलेट्स घेऊन ये. तर वॉयलेट हे फुलं असतात, ते मला पाहिजे म्हणे तुम्हाला. वॉयलेट्सचे फुलं असतात, ती म्हणते अगं वॉयलेट्स अशा येत नाहीत, ही अभी तो नाही आते, अभी तो थंडी चल रही ना, स्नो में वो नहीं आते, इसके लिए क्या चाहिए, समर चाहिए. ती बोले असं कसं बोलते, सुद्धा जा और लेके आले, नाही तो मैं तुझे मार डालूंगी. आय विल किल यू, मैं तुझे मार डालूंगी. राईट, देन इझी आहे, खूप छान इंटरेस्टिंग आहे, बघा पुढे पण. The stepmother caught hold of Morukla, turned her out of the door and slammed it to after her. Morukla went into the forest weeping bitterly. The snow lay deep and there hasn't a human footprint to be seen. Morukla wandered about for a long time, tortured by hunger and trembling with cold. ती तिकडे गेली बरं का, तिच्या आईने काय केलं, तिला पकडलं हात आणि तिच्या कानाखाली आवाज काढला, बाहेर हाकलून दिलं. येस सुयश, बोल बेटा. तिला अकलून दिलं, ती बिचारी गेली, शोधत होती, वो जा रही थी, देख रही थी कहीं मिल रहा है कि नहीं. उसको भूख भी लगी थी, ठंडी भी लग रही थी, बहुत ठंड भी उसको लग रही थी. एट लास्ट शी सॉ अ लाइट इन द डिस्टेंस, शी वेंट टूवर्ड्स द ग्लो विच केम फ्रॉम अ टॉप ऑफ माउंटेन. अ बिग फायर वॉज बर्निंग देयर एंड राउंड द फायर वेर 12 स्टोन्स विथ 12 मेन सिटिंग ऑन देम. तिने बघितलं एका ठिकाणी अशी कुठेतरी कोणीतरी आपण म्हणतो ना शेकोटी वगैरे, उसने देखा की तिथे ठिकाणी शेकोटी पेटवली आहे, त्या ठिकाणी ती गेली. 12 दगड होते तिथे, किती दगड होते, 12 पत्थर थे, उसपे 12 लोक बैठे हुए थे. ओके, 12 आदमी बैठे हुए थे.
थ्री ऑफ देम हैड नो व्हाइट बियर्ड्स, तो तिघानों ने क्या होती दाढ़ी होती, दाढ़ी कशी होती पांढरी दाढ़ी होती. थ्री वेर नॉट ओल्ड, तीन जन ओल्ड नव्हते तरुण होते. अँड थ्री वेर स्टील यंगर, तीन अजून तरुण होते. द थ्री यंगेस्ट वेर द हँडसम मोस्ट, येस हँडसमेस्ट ऑफ द ऑल. दे वेर नॉट स्पीकिंग बट ऑल सिटिंग सायलेंट, ते बोलत नव्हते परंतु सायलेंट बसले होते. दिस देन वॉट हॅपन, दिस 12 मेन वेअर द 12 मंथ्स, ते 12 मंथ कोण होते, 12 माणसं जे होते, 12 माणसं कोण होते, 12 मंथ्स होते, 12 महिने होते. देन ग्रेट जानेवारी सॅट हायस्ट ऑफ ऑल, सगळ्यात उंच कोण बसलेला होता, सगळ्यात उंच जागी कोण बसला होता, सबसे बडे सबसे ऊपर जाके बैठा था जानेवारी. इट वॉज अ ग्रेट जानेवारी. अँड हिज हेअर अँड बियर्ड वेअर ॲज व्हाईट ॲज स्नो. अँड हिज हँड ॲट द अँड इन हिज हँड हॅड सॉरी हेल्ड सॉरी ही हेल्ड अ क्लब, त्याच्या हातामध्ये एक क्लब माहिती तुम्हाला, क्लब जाऊ सडीचे वगैरे असतात, त्याच्या हातामध्ये ती होती. उसकी दाढी, त्याची दाढी कशी होती पांढरी होती, त्याची दाढी कशी होती पांढरी होती. मारुकला वॉज फ्राइटन्ड, शी स्टूड स्टील फॉर अ टाइम इन अ टेरर, बट ग्रोविंग अ बोल्डर शी वेंट अप टू देम अँड सेड. येस प्रतीक बोल. प्लीज काइंड सर्स लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट माय फायर. ग्रेट जानेवारी नॉडेड अँड आस्क्ड, व्हाय हॅव यू कम हियर my dear little girl, what are you looking for? I'm looking for wallets, answered Marukla. This is no time for looking wallets, for everything is covered with snow. So ti geli manali ki mi majya thode shekun gheu kya, mujhe bahut thand lag rahi hai, main thode si yahan se heat le lu kya. To mana ghe, pan tu kay karte hai asha thikane, what are you doing here? Yes, everything is covered with snow, please don't talk, everything is covered with snow. Baga ekdam asa sagal snow jhalela hai. Now yes आन्सर, आवाज बंद ठेवायचा आहे. काय झालं बोला का तुम्ही पुढे? हा तुम्ही टाइप करून पाठवा, मला कळेल मग. येस उमंग तर असेल मला वाटतं. येस उमंग बोलो बेटा, क्या हुआ उमंग? काही प्रॉब्लेम लग रहा, तेरे मोबाईल का प्रॉब्लेम लग रहा बेटा मुझे, दो मिनट में फोन करता आपको. नाउ येस सो येस आई नो, बट माय सिस्टर होलेना अँड माय स्टेप मदर सेड that I must bring them some wallets from the forest. If I don't bring them, they will kill me. Tell me, fathers, please tell me, where can I find them? The great janwar stood up and went to one of the youngest months. It was March. And giving him the club, he said, brother, take the high seat. March took the high seat and high seat upon the stone and waved the club over the fire. The fire blazed up, the snow began to melt, the trees began to bud, and ground was at once covered with grass. It was springtime. The violets began. Yes, then the little leaves, before Marukla had time to think, so many of them had sprung up that they looked in a blue cloth spread out of the ground. Spread on the ground. Kya ho dekho batata hu main aapko.